आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर जवळच्या विकासवाडी पेट्रोल पंपानजीक चक्काजाम. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचा आंदोलनात सहभाग. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक मुंबई आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन यांच्या वतीनं पुणे बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे बेंगलोर महामार्गावर विकासवाडी येथील पेट्रोल पंपावर हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना कोल्हापूर असोसिएशनचे सेक्रेटरी हेमंत डिसले म्हणाले, सातत्याने होणारी डिझेल दरवाढ रद्द करावी, टोल नाका प्रक्रिया पारदर्शी करावी, थर्ड पार्टी वार्षिक प्रीमियम मध्ये वार्षिक वाढ करू नये, जीएसटी व ईवे बिलातील अडचणी व भाडे देण्यासाठी विलंब यात सुधारणा करावी, पर्यटन वाहनांसाठी दीर्घ मुदतीसाठी ऑल इंडिया परमिट द्यावे, पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, बेकायदेशीररित्या होणारा इन्कम टॅक्स रद्द करावा, ऑल इंडिया परमिट वाहनांसाठी डबल ड्रायव्हर अट रद्द करावी आणि या आणि इतर मागण्यांसाठी आम्ही बेमुदत चक्काजाम आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगडे, सेक्रेटरी हेमंत डिसले, पंडित कोरगावकर, गोविंद पाटील, बापू लोंढे उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी विकासवाडीहून राजेंद्र पाटील वंदुरकर. ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी 17 मेला पत्र दिलं होतं, शासनाला नोटीस दिली होती. 20 जुलै पासून आम्ही संपावर जात आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत, डिझेल पेट्रोल दरवाढ, ही डिझेल पेट्रोलचा समावेश आपल्या जीएसटी मध्ये करावा ही मुख्य मागणी. त्याचबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीने जो दरवर्षी 30% थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवला जातो तो रद्द करावा, पूर्वीप्रमाणेच जो आहे तो प्रीमियम घ्यावा. टोल टॅक्स, आता आमचं माल ट्रक वाहतूकदार ट्रक टेम्पो टँकर डंपर ट्रेलर हे अगोदर गुड्स टॅक्स भरतात, महाराष्ट्राचा टॅक्स भरतात, रोड टॅक्स भरतात, नॅशनल परमिटचा टॅक्स भरतात, त्याचबरोबर डिझेलवर सेस आहे, त्याचबरोबर शैक्षणिक कर आहे, दुष्काळ निधी भरतोय, कृषी मूल्य कर भरतोय, सगळ्यात डिझेलचा दर महाराष्ट्रात जास्त आहे. असं असताना या देशाचा जो कर आहे डिझेलवरचा तो जर कमी केला, आता 56% वर कर जातो, तो कमी केला तर जीएसटी मध्ये आणला तर 28% पुढे जाणार नाही, त्यामुळे जीएसटी मध्ये समावेश करावा. आणि परत टोल टॅक्स, एवढे टॅक्सेशन भरून सुद्धा आम्हाला, आम्ही म्हणतोय आम्हाला टोल परमिट द्या, वार्षिक आम्ही घ्यायला तयार आहेत आणि हा टोल टॅक्स आमच्याकडून घेऊ नये, ही तिसरी मागणी आहे. इन्शुरन्सची मागणी आहे, डिझेलची मागणी आहे, त्याचबरोबर इन्कम टॅक्स हा महत्वाचा इश्यू आहे.